गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जवळ बाळगणारा सराईत आरोपी गंगापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलाय. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे त्यांच्या पथकासह जामगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गंगापूर पोलिसांना पाहिजे असलेला सराईत आरोपी महेश काळे हा गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे त्याच्या गावी आला असून तो रात्रीच्या वेळी दारू पिण्यासाठी जय हिंद साखर कारखाना परिसरात पायी जात असतो. यावेळी त्याच्या जवळ तो गावठी कट्टा जवळ बाळगतो. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ जामगावच्या दिशेने धाव घेऊन जय हिंद साखर कारखान्याच्या अलीकडे शेतात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी संशयितीचा महेश काळे हा दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या दिशेने येताना पोलिसांच्या नजरेस पडला तर त्याची पोलिसांना खात्री होताच पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांची हालचाल लक्षात येताच महेश काळे याने अंधाराचा फायदा घेत तो जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने पळत सुटला. मात्र पोलिसांनी त्याचा कसून पाठलाग करत त्याला थोड्याच अंतरावर मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं. त्याला विश्वासात घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्याने महेश काळे असं सांगितलं तर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूस अवैधरित्या विना परवाना जवळ बाळगल्याचं आढळून आलं तर गावठी कट्टा आणि कारतूस पोलिसांनी जप्त करत महेश काळे विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा गंगापूर पोलीस पुढील तपास करतायत. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर.